मित्रांनो नमस्कार. स्वरम म्युझिक इन्स्टिट्यूट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, माणसाची जेव्हा उत्पत्ती झाली किंवा माणूस प्रगत होत गेला तेव्हापासून मानवाने एक सोबती सोबत ठेवला आहे, ते म्हणजे संगीत. माणूस जेव्हा अश्मयुगात वावरत होता किंवा पुराण काळात वावरत होता, या जुन्या काळांमध्ये माणसाने एकमेकांशी संवाद साधण्यासाठी किंवा आपला आनंद व्यक्त करण्यासाठी, राग व्यक्त करण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला, त्यामध्ये संगीत सुद्धा होतं. संगीतातील जे बेसिक आवाज आहेत त्या आवाजांचा वापर करत माणूस हा जगत गेला आणि जसं जसं प्रगत होत गेला त्याचबरोबर त्याने त्या संगीतामध्ये नवनवीन गोष्टी समाविष्ट करत त्या संगीतात सुद्धा प्रगती घडवून आणली. आणि हे जे संगीत आहे हे कालांतराने माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनलं. हेच संगीत आणि माणूस किंवा मनुष्य यांचा एकमेकांमध्ये असलेला संबंध, माणसाच्या कोणकोणत्या गोष्टींमध्ये संगीताचा समावेश होतो किंवा संगीत किती महत्वाचं आहे माणसाच्या आयुष्यामध्ये, या सगळ्या गोष्टींविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पृथ्वी तलावर अनेक जाती धर्माचे लोक राहतात, वेगवेगळ्या वर्णाचे लोक राहतात. प्रत्येक जण हा त्याच्या ईश्वराची भक्ती करत असतो. मग त्यामध्ये हिंदू लोक असतील, त्यानंतर मुस्लिम असतील, जैन असतील, ख्रिश्चन असतील, कोणतेही अगदी पंजाबी असतील, या प्रत्येक जाती धर्माचे जे लोक आहेत हे देवाची आराधना करण्यासाठी संगीताचा वापर त्यांच्या अनुषंगाने करत असतात. जसं हिंदू धर्मातील भजन असतील, अभंग असतील, त्याच्यानंतर भक्तिगीतं असतील देवाची, ती सुद्धा संगीताच्या आधारेच वाजवली जातात. असं मानलं जातं की संगीताच्या सोबत जी आराधना केली जाते देवाची ती लवकर देवापर्यंत पोहोचते. म्हणून प्रत्येक जाती धर्माचे लोक जे आहेत ते देवाची आराधना करण्यासाठी संगीताचा वापर करतात. त्यामध्ये मुस्लिम लोक अजान असतील, अजान सुद्धा एक ठराविक लयीमध्ये त्यांच्याकडून ती म्हटली जाते. त्याचबरोबर ख्रिश्चन लोक असतील, ख्रिश्चन लोकांची जी आठवड्याची जी प्रार्थना असते किंवा महिन्याची असते किंवा रेग्युलर जी देवासाठी जी प्रार्थना करतात त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा ते संगीताचा वापर करतात. त्यानंतर जे पंजाबी लोक असतील ते त्यांच्या गुरुद्वारामध्ये भजनांच्या साह्याने देवाची आराधना करत असतात. असे प्रत्येक जाती धर्माचे लोक जे आहेत हे त्यांच्या आयुष्यामध्ये देवाच्या किंवा देवाची भक्ती करण्यासाठी या संगीताचा वापर करत असतात. म्हणून संगीत आणि माणसाच्या आयुष्यामध्ये जी भक्ती आहे देवाची जगण्यासाठी किंवा आनंद मिळवण्यासाठी किंवा एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपण जी देवाची आराधना करतो त्या आराधनेसाठी संगीताचा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. म्हणून संगीत हे मानवजातीशी या प्रकारे सुद्धा जोडलं गेलेलं आहे. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यामध्ये संगीत अजून एक प्रकारे जोडलं गेलं आहे, ते म्हणजे मनोरंजनाच्या मदतीने. जसं माणसाच्या महत्वाच्या तीन गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, या तिन्ही गरजांबरोबर चौथी एक महत्वाची गरज जी बनली आहे ती म्हणजे मनोरंजन. जेव्हा आपण माणूस दिवसभर काम करतो, थकतो, भागतो किंवा तुम्हाला निराशा वाटत असेल किंवा आनंद असेल, दुःख असेल, यावेळेस तुम्ही संगीताचा आधार घेता. जसं आपण ज्यावेळेस एखादा काम करून संध्याकाळी घरी बसतो, घरी बसल्यानंतर आपोआप आपण एखादी सिरियल असेल, एखादा चित्रपट असेल किंवा एखादं संगीत असेल आपल्या आवडीचं, जे त्या देशातील किंवा विभागातील जो प्रकार असेल प्रादेशिक संगीताचा ते आवडत असेल आपल्याला, असं काही ना काही आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे संगीताशी जोडले जातो. आणि त्याने तुमच्या मनाला जो जो थकवा आहे किंवा मनातला जो आळस आहे किंवा निराशा आहे ती संगीताच्या माध्यमातून मनुष्य ही कमी करत असतो. म्हणून मनुष्याच्या आयुष्यामध्ये जसं भक्तीचं महत्व होतं, भक्तिरसामध्ये आपण भक्तिगीतांमध्ये किंवा देवाची भक्ती करताना आपण जसं संगीत वापरतो, तसंच माणसाला स्वतःच्या मनाच्या मनोरंजनासाठी सुद्धा संगीताची गरज पडत असते. म्हणून संगीत या माध्यमातून सुद्धा माणसाच्या सोबत आहे. मित्रांनो, तिसरं महत्वाचं माध्यम म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये जेव्हा मानसिक तणाव येतो तो तणाव हा संगीत घालत असतो. जसं तुमच्या आयुष्यामध्ये एखादी घटना घडली, वाईट असो चांगली असो, ती घटना घडल्यानंतर त्या घटनेचा तुमच्यावरती खोलवर परिणाम होत असतो आणि हा जो परिणाम आहे हा संगीत तुम्हाला सोबत करून किंवा संगीत ऐकून तुम्ही तो जो परिणाम आहे किंवा त्याचा जो तीव्रता आहे ती कमी करू शकता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दुःखी असाल किंवा तुमच्यावर मानसिक तणाव असेल किंवा तुमच्यावर शारीरिक व्याधींनी जर आक्रमण केलं असेल, या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी किंवा त्या गोष्टी कमी करण्यासाठी मनुष्यजात हा संगीताचा वापर करत असतो. आणि या संगीतामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या आज सभोवताली आपण बघतो की या संगीतामुळे बरेचसे लोक म्हणजे जे आजारपणातून नीट झालेले किंवा त्यांच्या शारीरिक व्याधी बऱ्या झालेल्या किंवा त्यांचा मानसिक थकवा गेलेला आहे किंवा त्यांचे मानसिक आजारसुद्धा बरे झालेले आहेत, हे जे आहेत या ज्या थेरपीज आहेत या थेरपीज हा मनुष्य संगीताच्या माध्यमातून वापरतो आणि त्यांनीच त्या संगीताच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये ही ज्या अडचणी आहेत या कमी करण्यासाठी वापर केले.
मित्रांनो, यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस खूप व्यस्त असतो, या व्यस्ततेमध्ये त्याची स्मरणशक्ती त्याचबरोबर एकाग्रता वाढवण्यासाठी संगीताचा माणूस उपयोग करतो. म्हणजे बघा, मनुष्याच्या आयुष्यामध्ये संगीत इथे पण इतकं महत्त्वाचं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी सुद्धा तुम्हाला संगीताची गरज पडते. जसं एखाद्या मुलाला एकाग्रता वाढवायची असेल, त्याची स्मरणशक्ती वाढवायची असेल, त्यासाठी संगीताचा वापर केला जातो. जर एखाद्याला एकाग्रता वाढवायची असेल किंवा ध्यानधारणा करायची असेल, त्यामध्ये कंटिन्युअसली एखाद्या वाद्याचं एखादा स्वर कंटिन्युअस लावला जातो. जसं गायनाचा रियाज करायचा असेल किंवा स्वरांचा रियाज करायचा असेल तर तानपुरा लावला जातो. तसं एखादा योग करायचा असेल तर योग करण्यासाठी बासरी असेल किंवा हार्मोनियम असेल, एक ठराविक साऊंड जो कंटिन्युअसली चालू असतो, त्याने एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते. त्याचबरोबर ते जे बोल असतात जे वाद्यामध्ये चालतात, त्या वाद्यांच्या साह्याने मनुष्य एका जागेवर टिकून राहण्यासाठी किंवा त्याची जी मानसिक जी एकाग्रता आहे ते टिकून राहण्यासाठी मदत करत असतं. म्हणून संगीत जे आहे हे जसं भक्तीमध्ये वापरलं जातं, देवाच्या भक्तीसाठी वापरलं जातं, त्याचबरोबर मनोरंजनासाठी वापरलं जातं, त्याचबरोबर स्मरणशक्ती किंवा एकाग्रता वाढवण्यासाठी देखील मनुष्याने संगीताचा जो वापर जो आयुष्यामध्ये केलेला आहे त्याचा नक्कीच त्याला फायदा झालेला आहे. म्हणून मनुष्याच्या आयुष्यामध्ये संगीत हे एकाग्रतेसाठी किंवा स्मरणशक्तीसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्य हा स्वतःच्या वातावरणात निर्मितीसाठी, म्हणजे मनुष्य जिथे काम करतो, जिथे राहतो, तेथील वातावरण निर्मितीसाठी सुद्धा संगीताचा वापर करतो. जसं आपल्याकडे शाळा असतील, कॉलेजेस असतील, त्याचबरोबर मंदिर असतील, या ठिकाणी सुद्धा वातावरण निर्मितीसाठी या संगीताचा वापर केला जातो. आपल्याकडे अनेक लोक कथा करतात, त्या कथांमध्ये सुद्धा बॅकग्राऊंडला जे आहे ते संगीत चालू असतं. मग ते बासरीच्या माध्यमातून असो, पियानोच्या माध्यमातून असो किंवा हार्मोनियमच्या माध्यमातून असो, तिथे वातावरण निर्मितीसाठी या म्युझिकचा वापर केला जातो. त्याचबरोबर मंदिरांमध्ये ज्यावेळेस धार्मिक ठिकाणी तुम्ही जातात, तिथे तुम्हाला तुमच्या प्रार्थना ज्यावेळेस चालतात, त्या प्रार्थना चालू असताना तेथील त्या भक्तीच्या अनुषंगाने काही गीतांचा तिथे वादन चालू असतं, त्या वादनामुळे सुद्धा तिथे वातावरण निर्मिती होते. ज्या आपल्याकडे शाळा असतात त्या शाळांमध्ये मुलांना एक आनंद मिळावा किंवा मुलांचा दिवस चांगला जावा म्हणून शाळा सुरू होण्याच्या अगोदर सकाळच्या सुरुवातीला प्रार्थना असतील किंवा काही देशभक्तीपर गीते असतील यांच्या माध्यमातून शाळेमध्ये त्याची वातावरण निर्मिती केली जाते आणि त्यातून मनाचं मनोरंजनही होतं आणि त्याचबरोबर त्या मुलांचा दिवस असेल किंवा त्या माणसांचा दिवस असेल तो खूप चांगला जातो. म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वातावरण निर्मितीसाठी सुद्धा संगीताचा वापर केला जातो. मित्रांनो, यानंतर शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निसर्ग आणि संगीत. मी आत्तापर्यंत जेही पॉईंट सांगितले आत्तापर्यंत जे ते पॉईंट जे आहेत ते माणसाने स्वतःच्या सोयीनुसार बनवून आणि मग त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये वापर करून घेतला. मात्र निसर्ग जो आहे या निसर्गाने मानवाच्या उत्पत्तीच्या अगोदर सुद्धा या स्वतःमध्ये या गोष्टी समाविष्ट केलेल्या होत्या. ज्या आजही आपल्या अवतीभोवती अस्तित्वात आहेत त्यांचा सुद्धा गोष्ट या संगीतामध्ये समावेश होत असतो. जसं ढगांचा गडगडाट असेल, वाऱ्यांचा आवाज असेल, त्याचबरोबर एखादं झाड पडतं किंवा रस्त्याने चालताना दगड एकमेकावर आदळतात किंवा त्याचबरोबर पक्ष्यांचा किलकिलाट असो, त्याचबरोबर विजांचा कडकडाट असतील, हृदयाची स्पंदनं असतील, या ज्या गोष्टी आहेत ज्या निसर्गाने घडवून आणलेल्या आहेत याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये जो ध्वनी आहे, जो आवाज आहे, तो संगीतासाठी पूरक असतो. म्हणजे संगीत हे निसर्गाने एक आपल्याला दिलेली एक अनमोल देणगी आहे आणि याच देणगीचा वापर करून, याच देणगीचा आपल्या योग्यतेसाठी किंवा आपल्या आनंदासाठी योग्य तो वापर करत माणसाने हे संगीत तयार केलं आणि त्या संगीताच्या साह्याने एक उत्कृष्ट जीवन जगण्यासाठी मनुष्याने त्याचा वापर केलेला आहे. म्हणून संगीत माणसाच्या आयुष्यामध्ये एक खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. म्हणजे माणसाला जर आनंदी आणि व्यवस्थित जीवन जगायचं असेल तर त्या माणसाला संगीत हे आयुष्यामध्ये ऐकावंच लागतं. मग तो प्रकार कोणताही असू दे, त्याच्या सोयीनुसार, त्याच्या आवडीनुसार मनुष्य हा संगीत ऐकत त्याचं जीवनव्यापन करत असतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ नवीन नवीन मला तुमच्यासाठी आणता येतील. धन्यवाद.